नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मुलांच्या म्हणण्यानुसार जे आय टॅगवर व्हिडिओ बनवला आहे आणि जे आय टॅग हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार तर विद्यार्थी मित्रांनो मुलांनी कमेंट केली होती की सर जे आय टॅगवर व्हिडिओ बनवा तर आपण जे आय टॅगवर व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे क्वेश्चन आवडले आणि हे जे टॅग जे आपण घेत आहे ते चांगले वाटत असाल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि मला सांगा की यामध्ये सर अजून आपण काय करेक्शन करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ न घालता आपण आपल्या जे आय टॅगकडे ओळूया तर प आजचा पहिला जे आय टॅग आहे ते पूर् ते म्हणजे तेजपूर लिची तेजपूर लिची ही कुठे आहे प्रसिद्ध तेजपूर लिची कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर आसाम आसाम राज्यातली तेजपूर लिचीला लिचीला जी, जी आय टॅग आहे काय तेजपूर लिचीला जी आय टॅग आहे हे लक्षात ठेवा कुठे आहे आसाम आसामच्या तेजपूर लिचीला जे टॅग आहे त्यानंतर मैसूरच्या नंजनागुड केळ काय नंजनागुड केळ याला जे आय टॅग आहे ते कुठे प्रसिद्ध आहे तर मैसूर मैसूर या ठिकाणी आहे नजनागुड केळ हे मैसूर त्यानंतर सुर सुरखापेरू सुरखापेरू कुठे आहे सुरखापेरू हे कोणत्या ठिकाणच्या ठिकाणी आहे तर अलाहाबाद अलाहाबाद या ठिकाणच्या सुरकापेरूला जे अटॅक आहे हे लक्षात ठेवा तेजपुर्लीची आसाम नजनागुड केळ म्हैसूर सुरकापेरू अलाहाबाद हे लक्षात ठेवा परत परत आपण यामुळे आहे की मुलांना लक्षात राहावं लवकर त्यानंतर हे आपण पुढचे पाण्या अगोदर एकदा परत पहा तेजपुर्लीची तेजपुर्लीची ही आसाममध्ये आहे नजनागुड केळ म्हैसूरला आहे त्यानंतर सुरकापेरू अलाहाबाद हे प्रसिद्ध ठिकाणं आहेत आणि तिथल्या ठिकाणाला जे है जी जे तिथले पदार्थ आहे त्याला आपण जे आय टॅक दिले गेलेले आहे ते म्हणजे तेजपुर्लीची आसाम नजना गुड केळ मैसूर सुरका पेरू अलाहाबाद पुढचा प्रश्न आपण पुढचे जे आय टॅक पाहू ते म्हणजे पुढचे जे आय टॅक आहे ते म्हणजे तेजपुर्लीची आसाम नजना नजना केळ मैसूर हे तर दोन आपण आताच पाहिलो तर हे तिसरा आहे वजाकुलम अननस वजा कुलम अननस हे कुठले आहे तर हे केरळ या ठिकाणचं आहे आणि त्या ठिकाणातील या अननस जो वजाकुलम अननस आहे त्याला जे अटॅक टॅग आहे कुठलं आहे हे केरळमधलं आहे वझा कुलम अननस हे कुठलं आहे तर केरळ हे लक्षात ठेवा तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण पुढची जे अटॅक टॅग ते म्हणजे तेजपुरलीची कुठे आहे तेजपुरलीची आपण आसाम हे परत परत यामुळे झाले विद्यार्थी मित्रांनो आपण जे टाईप करताना हे याच्यामध्ये करेक्शन करत होतो आणि त्यामुळे हे परत परत झालेले आहेत हे लक्षात ठेवा आपलं रिव्हिजन होते हे समजून तुम्ही हे समजून घ्या कारण तेजपुरलीची आसाम नजना गुडखेळ म्हैसूर त्यानंतर वजाकुलम अननस केळ केरळ वजनाकुलम अननस केरळ हे आपण आताच पाहिले तेजपूर लिची आसाम नजनागुड केळ म्हैसूर वजनाकुलम अननस केरळ त्यानंतर लिची शाही लिची हे अतिशय महत्त्वाचे आहेत कुठे प्रसिद्ध आहे लिची कुठले कुठल्या शाहीलीचीला व आय टॅग आहे तर मुझफ्फूर बिहार मुजफ्फूरपूर बिहार या ठिकाणच्या लिचीला जे आय टॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर संत्रा कुर्ग संत्रा हे कुठलं आहे तर हे मधला आहे याला की की तत्तथि तत्तथि जी आय टॅग आहे कुर्गसंत्रा केरळ सॉरी मित्रांनो कर्नाटक कुर्गसंत्रा कर्नाटक या ठिकाणच्या कुर्गसंत्राला जी आय टॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा जी आय टॅग पहा म्हणून आपला ते म्हणजे गिरकेसर गिरकेसर जे म्हणजे गुजरातच्या गिरकेसर हे या पदार्थाला जी आय टॅग आहे हे गिरकेसर आहे याला हे गुजरातचं आहे आणि त्याला जी आय टॅग आहे गिरकेसर गिरकेसर विचारू शकतात क्वेश्चन की गिरकेसर हे कुठल्या कुठ कुठल्या राज्याच्या जे आय टॅग आहे कोणत्या राज्याचा जी आय टॅग आहे तर गिरकेसर तर गुजरात या राज्याचा जी टॅ जी आय टॅग आहे ते म्हणजे गिरकेसर हे लक्षात ठेवा कोणताही क्वेश्चन फिरून विचारल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज झाला ना पाहिजे गिरकेसर कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यात आणि ते एक एक प्रकारचा आपण त्याला समजू शकतो की आंबा हे आंबा आहे ते म्हणजे गिरकेसर त्याला आपण जे आय टॅग दिले गेलेलं आहे ते म्हणजे गुजरातच्या हे लक्षात ठेवा त्यानंतर बेगमपल्ली आंबा बेगमपल्ली आंबा हे कुर्ण जिल्हा आंध्र प्रदेश बेगमपल्ली आंबा हे कोण कुठे आहे तर कुठे बेगं आहे हे बेगमपल्ली बेगमपल्ली आंबा हे कुर्नूल जिल्हा आंध्र प्रदेश कुर्नूल जिल्हा आंध्र प्रदेश येथे बेगमपल्ली आंबा आहे आणि गिर केसर हे गुजरातमध्ये आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर चंगाली कोंदन केळ चंगाली कोंदन केळ हे कुठे आहे त्रिशूर त्रिशूर जिल्हा केरळ त्रिशूर जिल्हा केरळ हे आहे चंगाली कोंदन केळ हे कुठे आहे हे केरळमध्ये आहे त्याला टॅग आहे हे समजून घ्या त्रिशूर जिल्हा केरळ चंगाली कोंदन केळ हे कोणत्या कौ, राज्याचं आहे अटॅक तर हे केरळ राज्याचं आहे आणि बेगमपल्ली आंबा हे कुर्नूल जिल्हा आंध्र प्रदेश आहे गिरकेसर गुजरातचा आहे त्यांना स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आपली सगळ्यांनाच माहीत असेल महाबळेश्वर आपली महाराष्ट्रात आहे स्ट्रॉबेरी कोणती महाबळेश्वर हे लक्षात ठेवा त्यानंतर परत आपण एकदा पाहून घेऊ गिरकेसर गुजरात त्यानंतर बेगमपल्ली आंबा कुर्नल जिल्हा आंध्र प्रदेश त्यानंतर चंगाली कोंदन केळ हे त्रिशूर जिल्हा केरळ त्यानंतर स्ट्रॉबेरी महाबळेश्वर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा पऊ आपण पुढचा आहे ते म्हणजे द्राक्ष द्राक्ष आपल्या नाशिकचा द्राक्ष जीआयट्या टॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर केळ आपल्या महाराष्ट्रातील आहे जळगाव त्याला केळ जळगावच्या केळीला टॅग आहे त्यानंतर डाळिंब सोलापूरच्या डाळिंबाला जीआयट्या टॅग आहे त्यानंतर सीताफळ सीताफळ आपल्या बीडच्या जि सीताफळाला टॅग आहे त्यानंतर चिकू डहाणू चिकू चिकू हे डहाणू आणि घोलवड डहाणू आणि घोडवळ घोलवळच्या चिकूला जे टॅग आहे त्यानंतर संत्रा जालना हे संत्रा आपल्या जालन्याच्या संत्र्याला जे टॅग आहे हे लक्ष ठेवा कारण महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील आपल्याला तर आवर्जून माहीत असलं पाहिजे परत पहा द्राक्ष द्राक्ष कोणत्या द्राक्ष द्राक्षाला नाशिकच्या द्राक्षाला टॅग आहे केळ कोणत्या ठिकाणच्या केळाला जे आहे टॅग आहे ते आहे जळगाव द्राक्ष विचारलं नाशिक डाळिंब विचारलं तर सोलापूरच्या डाळिंबाला जे आयटॅक आहे सीताफळ विचारलं तर बीरच्या सीताफळाला जे आयटॅग आहे त्यानंतर चिकू जरी विचारलं तर डहाणू घोलवड या ठिकाणाच्या चिकूला जे टॅग आहे त्यानंतर संत्रा जर विचारलं तर जालन्याच्या संत्र्याला जे आयटॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा पाव आपण आपला ते म्हणजे कचाई लिंबू कचाई लिंबू याला कुठला कचाई लिंबू आहे त्याला जे आयटॅग आहे कोणत्या ठिकाणचा कचाई लिंबूला जे अटॅक आहे तर मणिपूरच्या कचाई लिंबूला जे टॅग आहे कोणत्या मणिपूरच्या कचाईलिंबूला टॅग आहे त्यानंतर काजू काजू वेंगुर्ला आपल्या महाराष्ट्राला आहे आणि काजूला काजू कुठं कोणत्या काजूला वेंगुर्लाच्या काजूला टॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर किनो संत्री किनो संत्री कुठली आहे श्रीगंगानगर राजस्थान श्रीगंगानगर राजस्थानच्या किनो संत्रीला टॅग आहे किनो संत्रीला टॅग आहे ते श्रीगंगानगर राजस्थान या ठिकाणच्या त्यानंतर अंजीर अंजीर कुठली आहे तर पुरंदर पुणे आपल्या पुणेच्या अंजीरला टॅग आहे कोणत्या आपल्या पुण्याच्या पुरंदरला पुरंदर या ठिकाणी जे अंजीर आहे त्या पुरंदरच्या अंजीरला जे आय टॅग आहे आणि कुठे आहे ते पुण्याला आहे लिंबू मणिपूर काजू वेंगुर्ला हे काजू आपलं जे आहे जे आय टॅग आहे ते वेंगुर्ल्याला आहे संत्री श्रीगंगानगर राजस्थान राजस्थानी आहे आणि अंजीर अंजीर कुठे आहे तर पुरंदर पुरंदर कुठे आहे तर पुणे अंजीर पुरंदरच्या अंजीरला आपल्या जे आय टॅग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला पुढचे जे आय टी विद्यार्थी मित्रांनो आपण जे बी जे आय टॅक घेतलेत आज जवळपास आपण या यामध्ये जी आय टॅक घेतलेत ते म्हणजे पंचवीस जी आय टॅक घेतलेत किती तर पंचवीस जी आय टॅक घेतलेत यावर क्वेश्चन आल्यानंतर तुमचे जाऊ नये हे लक्षात ठेवा आपण पंचवीस प्लस जे आय टॅक यानंतर जे बी उरलेले जे आय टॅक आहेत आणि जे बी महत्त्वाचे जे आय टॅक आहेत ते आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उरलेले जे बी जे आय असतील कोणते बी दुसरे असन ते आपण यामध्ये त्यानंतर आपण जे आय टॅक्सवर दुसरा एक व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये संपूर्ण जे आय टॅक घेण्याचा प्रयत्न करू आणि जवळपास हे आपण जे घेतले ते अतिशय महत्त्वाचे घेतलेले आहेत हे पण लक्षात ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो जर हे घेतलेले व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणीला आणि इतर ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओ पाहता तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल तर लाईक करा आणि आवडत नसेल तर डिस्लाईक पण करू शकता तुमची इच्छा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिस्लाईक करू शकता आवडत नसेल तर डिस्लाईक करा काही हरकत नाही आहे पण जर पाहत असाल तर लाईक करा आणि पाहून लाईक करत नाही आहे आणि तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे बी मी व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण इथे थांबूया आणि नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ आपण उद्या घेऊन येऊया तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आज थांबूया